माझी भूमिका अशी असणार आहे की 16 सालापासून बिबट्या सफारी आंबेगवान या ठिकाणी होणार हे सगळ्यांच्या प्रत्येक नागरिकाच्या मनावर प्रत्येक मतदाराच्या मनावर बिंबवण्यात आलं. याच्यासाठी जे प्रयत्न झाले नाहीत हे म्हणणं चुकीचं आहे. याच्यासाठी प्रयत्न झाले परंतु प्रयत्नकर्त्याने त्यावेळच्या असणाऱ्या लोकप्रतिनिधीला ते पूर्णत्वाला नेता आलं नाही. परंतु या जुन्नर तालुक्यातला असणारा हा बिबट्या हा सह्याद्रीच्या कार्यकोपऱ्यातून फिरणारा हा या ठिकाणी अनेक आपण बघितलेत की शेतकरी कुटुंबातल्या महिला शेतात काम करताना या ठिकाणी असणारा क्षेत्र जर क्षेत्रफळ पाहिलं आणि 5 धरणांचा असणारा हा तालुका पाहिला आणि संपूर्ण या ठिकाणी काही कुठली MIDC नाही त्यामुळे बिबट्याला कुठल्याही प्राण्याला पोषक असं वातावरण असणारा हा जुन्नर तालुका एकमेव तालुका ह्या महाराष्ट्राच्या पटलावर आहे. आणि म्हणून बिबट्या हा जुन्नर आंबेगाव तालुक्याचं भूषण म्हणून महाराष्ट्रात गाजत असताना 16 सालापासून आत्तापर्यंत बिबट्या सफारी ही आंबेगावांना होणारच हे आम्ही पाहिलेलं स्वप्न आणि याच्यावर त्यावेळी झालेल्या वेळोवेळचा माझ्याकडे टिप्पणी आहे. कारण तसं पाहायला गेलं तर एवढा मोठी फाईल आहे कोणी आत्तापर्यंत तुझ्यासमोर कागद घेऊन बसला नाही आहे. पण मी तुम्हाला ही टिप्पणी देऊ इच्छिते की ज्याच्यामध्ये अगदी क्रमवार पहिल्या पेपरपासून तर आत्तापर्यंतच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत की कशा कशा मिटिंगा झाल्या एकवार झालेल्या 585 एकर जागा त्या ठिकाणी एक्वायजिशनचं प्रोसेस सुरू करायची त्याच्यासाठी मोठे मोठे म्हणजे मंत्रालयापर्यंत आणि आपल्या असणाऱ्या वनविभागाचं जे खातं पुण्यामध्ये आहे ज्याच्यामध्ये खांडेकर होते त्याच्यानंतर मी बी दुसरे अधिकारी आले परंतु तिथे झालेल्या मिटिंगांचा सुद्धा कोशागारा माझ्याकडे आहे. त्या ठिकाणी मिटिंगा झाल्या मिटिंगांमध्ये ठरलं म्हणूनच या ठिकाणी वारंवार अधिकारी येत होते पाहणी करत होते. शिक्कामोर्तब झाला नसता तर कदाचित आपण पाहताय की 18 या ठिकाणी 17-18 त्या ठिकाणी टेंडर झालं त्या टेंडरची कॉस्ट होती 1.5 कोटी परंतु त्यावेळी ते 1.5 कोटी भरलं गेलं नाही. त्यावेळच्या लोकप्रतिनिधीला ते जमलं नाही त्यांना जमलं नाही आणि यांना करता आलं नाही. आता ह्या 65 कोटीच्या का गप्पा करताय परंतु दुर्दैव त्याही पुढे जाऊन सांगतो की जे बिबट्या सफारी आपण चालवतोय ते म्युच्युअलमध्ये एका NGO कडनं चालवतोय आणि म्हणून आता आपल्याकडे डॉक्टर वगैरे उपलब्ध नाही पशुसंवर्धनकडे म्हणून त्या ठिकाणी आपण NGOशी हातमिळवणी करून त्या ठिकाणी ते बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून मारिगोच्या या ठिकाणी ते चालवायचं काम करतोय. याही पलीकडे जाऊन मला असं सांगायचं की त्या ठिकाणी 2 कोटीचं अद्ययावत हॉस्पिटल उभं आहे परंतु ते बंद आहे. का बरं त्याचं ओपनिंग झालं नाही कुणामुळे अडलं याला याच्याकडे कोणी लक्ष वेधणार आहे का? बिबट्या सफारी होणार ती जुन्नर मध्येच होणार. माझीनी काय केलं त्याला काय नाही जमलं आणि आजीनी का करू नये ते कोणाच्या दबावाखाली आहे याच्याशी आशाताई बुचकेला काही घेणं देणं नाही. कारण या राज्यात 16 पासून 20 पर्यंत राज्य करते म्हणजे युतीच्या सरकारमध्ये असणारे सुधीर मुंगीटवार हे मंत्री होते या खात्याचे आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे त्या ठिकाणी अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी झाली पाहिजे याच्यासाठी माझे प्रयत्न 3 दिवस ही गप्प आहे. म्हणजे माझी ही वादळापूर्वीची शांतता आहे हे पहिलं लक्षात घ्या. याच्यावर मी आंदोलन करणारच आणि बिबट्या सफारी होणार तो जुन्नर मध्येच होणार बारामती मध्ये होणार नाही. कारण बिबट्याला वाघाला जे अनुकूल वातावरण लागतं किंवा ज्या पद्धतीचं क्षेत्र लागतं ते फक्त जुन्नर मध्येच आहे आणि म्हणून जुन्नर मध्येच बिबट्या सफारी होणार ती कुठेही आम्ही जाऊ देणार नाही. अनेक कार्यालय इथून मागच्या लोकप्रतिनिधींनी घालवली परंतु आता आम्ही चंग बांधलेला आहे जुन्नरकरांनी चंग बांधलेला आहे का बिबट्या सफारी हा निश्चितपणाने आजपर्यंत आम्ही आमच्या शेतकऱ्यांनी दिलेली बलिदान बघा या ठिकाणी कित्येक जीव गमावले आम्ही कित्येक पशु गमावले आम्ही आणि मग एवढं सगळं गेल्यानंतर तुम्ही काय बारामतीमध्ये बिबट्याची उत्पत्ती करणार आहात का? मग बिबट्या जर इथेच राहणार असतील आणि इथे आमच्या जीवावर घेऊन तुम्ही इथून बिबट्या तिथे नेणार असाल तर बिबट्या सफारी बारामतीमध्ये नाही जुन्नर तालुक्यातच होणार शिवछत्रपतीच्या भूमीतच होणार. लवकरच आंदोलन होणार जस्ट वेट अँड वॉच. युतीच्या सरकारमध्ये 16 ला या बिबट्या सफारीची सुरुवात झाली
त्या काळातल्या लोकप्रतिनिधीला ते जमलं नाही आणि म्हणून 1.5 कोटीच्या सर्वेक्षणाअभावी हा प्रोजेक्ट थांबला. पण तुम्हाला ही मी जी टिप्पणी देणार आहे याच्यामध्ये इत्यंभूत माहिती आहे की त्याची सुरुवात झाली कशी, मिटिंगा कशा कशा झाल्या आणि त्या पुण्यामध्ये त्याचं रेकॉर्ड आहे वन विभागाच्या खात्यामध्ये आणि त्या खात्याच्या मध्ये झालेली एवढी मोठी फाईल त्याचा मी तुम्हाला शॉर्ट बट स्वीट ही झालेल्या आत्तापर्यंतच्या 16 पासून 22 पर्यंत 21 पर्यंत तुम्हाला सगळी माहिती देते आहे. परंतु मला याच्यात सांगावंसं वाटतंय की 585 एकर आंबे गव्हाण या ठिकाणी सफा बिबट्या सफारीसाठी त्या ठिकाणी उभारणी होणार होती, त्याच्यासाठी अनेक अधिकाऱ्यांच्या व्हिजिट झाल्या, त्या ठिकाणी टेंडर सुद्धा झालं, टेंडरचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी आढावा पाहायला मिळेल. 1.5 कोटीच्या टेंडर अभावी ते टेंडर भरून न घेतल्यामुळे ते त्यावेळची ती झालेलं सर्वेक्षण थांबलं. परंतु बिबट्यासाठी पोषक वातावरण या जुन्नर तालुक्यातच आहे, शिव छत्रपतीच्या भूमीतच आहे आणि म्हणून आम्ही अनेक जीव, अनेक शेतकरी महिला, अनेक शेतकरी गमावले, अनेक बालकं गमावली, अनेक पशुधन आम्ही गमावलंय आणि मग ज्यांनी एवढं सगळं गमावलंय आणि उत्पत्ती काय बारामतीमध्ये होणार नाही याच्यात पूर्णपणे राजकारण आहे. त्यावेळच्या असणाऱ्या युती सरकारमध्ये हा निर्णय झाला परंतु त्यावेळच्या लोकप्रतिनिधीला तो करता आला नाही. परंतु आत्ताचा सुद्धा खूप शान आहे असं म्हणण्यात देखील शानपणा नाही. तेव्हा 1.5 कोटी कमी पडले, आता 60 कोटी उभारायचे असतील तर मला एकच प्रश्न विचारायचा आहे, दोघांनाही जमलं नाही परंतु आशाताई भुजके हा बिबट्या सफारी या जुन्नरमध्ये करणार आणि याच्यासाठी जे जे करावं लागेल रस्त्यावर सुद्धा उतरणार, आंदोलन सुद्धा करणार, पण न्याय मिळवून देणार जुन्नर तालुक्यातल्या या जनतेला ज्यांनी खूप काही सोसलं आहे आणि केंद्राकडेही यांनी किती ओरडलं तर काही होणार नाही, कारण याच्यामध्ये पूर्ण सहभाग हा केंद्राचा लागणार आहे आणि केंद्रामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट करणार तर आशाताई भुजकेच करणार, दुसरं कोणी करू शकत नाही. कोणी किती वल्गणा करू दे, 2 कोटीचं बांधलेलं अद्ययावत हॉस्पिटलचं ज्यांना ओपनिंग करता आलं नाही, त्यांना सुविधा देता आलं नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा आपण करायच्या? आता जस्ट वेट अँड वॉच. ताई, तुम्ही जे म्हणाले की आम्ही आंदोलन करू, रस्त्यावर उतरू, साधारण आंदोलनाचं स्वरूप काय असेल आणि ते कधी असेल, हे काही सांगायची गोष्ट असते का? आंदोलन आंदोलन असतं. आम्ही शिव छत्रपतीच्या भूमीतले आहोत, आम्हालाही करताना की कुठल्या पद्धतीने गनिमी काव्या आणि काय करायचं ते निश्चित आपण पहा, म्हणून तर जस्ट वेट अँड वॉच सांगितलं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.